स्पोर्ट्स शूज देखील पुरस्कृत केले गेलेत। तर या सामन्याचा हिरो मेगा फायनल 2023 डीपीएल दिवाळी प्रीमियर लीग आणि मेगा फायनल मध्ये ज्या गोलंदाजाने अवघी एकच धाव खर्च केली असा परेश ठरलाय सामनावीराचा हिरो। तर हा पुरस्कार घेण्यासाठी यायचाय बरोबर। या स्पर्धेमध्ये गेले 2 दिवस आपण ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर अभिषेक सिंग, सुकी आणि जय या तिन्ही पंचांना मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर या। तर तिन्ही पंच आपण यायचंय। तर पंचांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल दिनेश भाई पुरोहित यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर या स्पर्धेमध्ये गेले 2 दिवस ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं, नवी मुंबईचा बुलंद आवाज, घनसोली गावाचं भूषण, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, आग्रीकोई प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग आणि ज्यांच्या वाणीने हे संपूर्ण दिवाळी नगरी दुमदुमली असे आदरणीय विघ्नेश मडवी सरांचा सन्मान केला जाईल। तर मी मिथुन दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विघ्नेश मडवी सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे, अप्रतिम दर्जाचं समालोचन त्यांच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना ऐकायला मिळालं। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली, डीजे मास्टर किरण आपण देखील या। किरण ऋषिकेश दादा घरत ज्यांच्या आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं, क्रिक लाईव्ह टेनिस क्रिकेट जगतामध्ये कमी काळामध्ये आलेली वेबसाईट। तर सचिन मुंडे आपण यायचंय, आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। तर सचिन मुंडेसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे कारण कालच्या दिवसामध्ये कठीण काळामध्ये त्यांनी ही लाईव्ह सेवा आपल्या दिवाळी प्रीमियर लीग साठी या ठिकाणी साकार केली। त्यानंतर विजय म्हात्रे यांचा सन्मान देखील केला जाईल, प्रितेश दादा पठारे यांचे शुभ हस्ते।
यू वेरी मच. त्याच दरम्यान मागचे दोन दिवस ज्या वाणीने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय आणि सध्याच्या घडीला एक चांगला समालोचक म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या समालोचकाची मागणी आहे आणि अगदी साधा आणि सरळ असलेला माणूस म्हणजेच राहुल शिरसाट यांचा सन्मान केला जाईल. अंकित पटेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राहुल शिरसाट यांच्यासाठी. याच दिवाळी नगरीचा एक बुलंद आवाज आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये सर्रास हा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय आणि हा सन्मान देखील केला जातो आहे. आपण पाहू शकाल अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जाईल. या दिवाळी प्रीमियर लीगसाठी खूप सारी मेहनत राहुल शिरसाटने घेतली त्याबद्दल राहुल शिरसाट यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर साई मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर आपण देखील या. हे संपूर्ण डेकोरेशन जी व्यवस्था आहे ही स्पर्धा अगदी सुंदर अशी पाहायला मिळाली आणि डेकोरेटर्स कृपया आपण देखील या मंचावर. यस राहुल. तेवीसचा आज शेवटचा सामना संपलेला आहे आणि या सामन्यासाठी जमलेले माजी नगरसेविका पूनम पाटील, माजी नगरसेविका भारतीताई कोळी, दिनेशबाई पुरोहित, निलेश डोंगरे, धीरज कोळी, ऋषी घरत, प्रितेश पाटारे, अंकितभाई पटेल आणि उपस्थित सारे मंच, सुजित कोळीनी जी व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी मेहनत घेऊन हा सोहळा संपन्न पार एकदम दिमागदार पद्धतीने संपन्न पाडला त्याबद्दल मी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि असा सोहळा दरवर्षी अजून दिमागदार पद्धतीने आणि अजून चांगल्या पद्धतीने पार पाडाल आणि गुण्या गोविंदाने पूर्ण गाव उत्साहानं खेळेल ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जिंकलेल्या व हारलेल्या संघाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हारून खचून जाऊ नका, पुढच्या टायमाला अजून बक्षिसाचा वर्षाव सुजित कोळी आणि सगळ्या बांधवांकडून तुम्हाला मिळणार आहे आणि पुढचा वर्ष 2024 मला वाटतं वेगळा विचार करायचा. सुजित यांचा प्रयत्न चालू आहे पण बघू भविष्यात अगर झाला तर प्रकाश ज्योतात हा सामना रंगवायचा प्रयत्न सुजित कोळी करणार आहेत आणि मी त्यांना पूर्ण शुभेच्छा आणि मी त्याच्या पाठीमागे उभ्या आहे आणि मी एवढे बोलून दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवाळी प्रीमियर लीग 2023 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बेलापूर गावच्या सन्माननीय नगरसेविका पूनमताई पाटील, यू
कौन जे सर्वांचे लाडके मिथुन दादा उपस्थित सर्व रंगमंच या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सुजित कोळी तसेच त्यांचे सर्व अधिकारी सर्व दिवाळे गावातील सर्व गाव ग्रामस्थ मिळून 6 टीम तयार केलेले सर्व दिवाळे ग्रामस्थ खरच खूप आनंद हे चौथं वर्ष ना पाचवं वर्ष पाचही वर्षात सर्व गावाने खूप आनंद गावातल्या सर्व युथ सर्व युवकांनी खूप आनंद लुटला या स्पर्धेमध्ये जवळजवळ 34 स्पर्धा मी बघत आहे तुमच्याबरोबर बरोबर आहे ना तर ह्या आताच्या विजेते जे प्रिन्स यांना शुभेच्छा जे द्वितीय पारितोषिक मिळाले त्यांनाही शुभेच्छा आणि पूर्ण दिवाळे गावातील 6 टीमना पुढील पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देते आणि असंच क्रीडा स्पर्धेत तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात दिवाळे गावाचं नाव आहेच त्याबद्दल अभिमान आहे या आणि क्रीडाप्रेमींचाही आम्हा सर्वांना तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे असेच खेळत राहा असेच दिवाळे गावाचं नाव रोशन करत राहा धन्यवाद मी आपल्या दिवाळे ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानून व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र तर मी या नंतर विनंती करेन की पूनमताई पाटील की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा आज दिवाळे प्रीमियर लीग या कार्यक्रमाला उपस्थित या दिवाळे गावच्या सन्मानी नगरसेविका भारतीताई कोळी आपण निकटचे प्रकल्पग्रस्त आहोत आणि आपल्याला या स्थानिक रहिवासी असून आपल्याला या मैदानांना पैसे द्यावे लागतात भाडा भरला भरण्याची गरज लागते तर नक्कीच मी इकडची स्थानिक नगरसेविका म्हणून आणि इकडची लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच पुढे प्रशासनाकडे माझा पाठपुरावा राहील की कशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण जितकी गाव जितकी मैदानं आजूबाजूला आहेत ती नक्कीच आपल्याला कधी एक रुपयाही न भरता हे स्पर्धा इथे घेता येतील ह्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन आणि पुढील वाटचालीसाठी संपूर्ण सुजितदादाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते मला इथे बोलावलं आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर भूषण दादा कोई आणि मनोहरजी जोशी त्याचबरोबर मकरंद दादा कोई आपण देखील व्यासपीठावर या तर सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या थोडंसं समोर यायचं आहे दिवाळी प्रीमियर लीग 2023 पाचव्या पर्वामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल आदरणीय सुजित दादा कोई यांच्या माध्यमातून भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेला राहिलं त्याचबरोबर वेदांत ग्राफिक्स व सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर ही स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत करेश मुंबईकर जॉन्टी कोई देवर्षी जोशी साहिल जोशी आशिष कोई योगेश पाटील बनी भाई एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण दिवस रात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि मंथन कोई
आकाश जोशी, अलंकार कोई आणि आकाश दिवाळी प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर मी विनंती करेन की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देण्यासाठी धीरज कोई आणि मनोहरजी जोशी या दोन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते दिवाळी प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक ट्रॉफी त्याचबरोबर हर्षल एकनाथ कोई यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देखील पुरस्कृत केले गेलेत। तर धीरज दादा आपण देखील या धीरज कोई आणि मनोहरजी जोशी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। एनी गेस नाव आहे करण जोशी। तर एकदा जोरदार टास आला पाहिजे करण जोशी साठी। त्यानंतर या स्पर्धेतील षटकारांचा बादशाह तर मी आदरणीय ऋषी घरत आणि आदरणीय अंकितजी पटेल या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील षटकारांचा बादशाह हर्षल एकनाथ कोई यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देखील षटकारांचा बादशाह या पुरस्कारासाठी आहेत। एनी गेस एकूण या स्पर्धेमध्ये षटकार 15 आणि नाव आहे किंग ऑफ दिवाळी विकी मुंबईकर। इसमें अपने लेवल के तगड़े प्लेयर आते हैं। अब तक मैंने 2 साल में कुल त्यानंतर रुपए जीते या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामामध्ये एक नवीन संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। कारण सर्व पारितोषिके ही गुपित होती म्हणून यावर्षी ऑरेंज आणि ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ही ठेवली नव्हती हे यामागचं कारण। कारण भरपूर पारितोषिके आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज कैलासवासी दीपेश अशोक कोई यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक म्युझिकल बीटच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले। तर उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय निलेश दादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील। एनी गेस एकूण विकेट आहेत 7 नाव आहे वैभव मार्के।
कर धावा होत्या 130, ट्वेंटी कोई ऐसी धावा होत्या 131 आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 132 धावा, नाव आहे विजेंद्र कोई। त्यानंतर एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर यामध्ये अनेक खेळाडू होते रेस मध्ये। दिवाळी प्रीमियर लीग 2023 चा एमर्जिंग प्लेयर आहे वरुण कोई ठरलाय 2023 दिवाळी प्रीमियर लीग चा एमर्जिंग प्लेयर। एकदा जोरदार टा झाला पाहिजे गत वर्षी कुंजन आणि या वर्षी वरुण। त्यानंतर दिवाळी प्रीमियर लीग 2023 मध्ये जो संघ उपविजेता ठरला शेवटच्या क्षणापर्यंत चांगली फाइट केली परंतु प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी राहिले तर डीजे ब्लास्ट टीम गत वर्षी देखील हा संघ मेगा फायनल मध्ये पराभूत झाला होता। या वर्षी देखील हा संघ मेगा फायनल मध्ये पराभूत झाला परंतु येणाऱ्या वर्षी 2024 एक चांगला प्रयत्न असेल या संघाचा। टीम ओनर जॉन्टी कोई, टीम ओनर देवर्षी कोई आणि संपूर्ण डीजे ब्लास्ट टीम आपण यायचं आहे। या स्पर्धेतील उपविजेता डीजे ब्लास्ट ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या खेळीचा ब्लास्ट केला परंतु
जोशी यांच्या माध्यमातून विजेता आणि उपविजेता संघाला संघातील प्रत्येक खेळाडूसाठी एक एक हजार रुपयाचं कॅश प्राइज एकदा जोरदार टाय झाला पाहिजे. आशिष दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाय झाला पाहिजे. प्रत्येक खेळाडूसाठी एक एक हजार रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून. आज पहा तन मन धन अर्पलं, परंतु आज संपूर्ण गावाला एकत्रित करून एकीचा संदेश दिला. ज्या प्रकारे मगाशी मिथुन दादांनी उल्लेख केला की गुण्या गोविंदाने तुम्ही खेळा, आणि एकदा आशिष दादा जोशी यांच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. त्यानंतर दिवाळी प्रीमियर लीग 2023 मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी सुजयदादा पाटील आणि सौरभदादा पाटील या दोन्ही युवकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक एलईडी टीव्ही देखील या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत. जुगावचे आहेत आदरणीय सुजयदादा पाटील आणि सौरभदादा पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एलईडी टीव्ही. कॅप्टन विघ्नेश गरत व संपूर्ण प्रिन्स प्रेम इंडियन्स. तर विघ्नेश दादा आपल्यास खास निमंत्रण आहे मिथुन दादांचं.
जोड़ी कसरत करते करते काहे को हम मरे घर वालों के टीचर से भला हम क्यों डरे यहाँ के हम सिकंदर प्रिंस प्रेम इंडियंस चॅम्पियन ठरलाय प्रिंस प्रेम इंडियंस